कोपरगाव नगरपालिकेच्या सभागृहात ऑनलाईन मीटिंग घेऊन फटाके विक्री व फटाक्यांचा वापर करणे यावर बंदी हा विषय स्थगित ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत फटाके विक्री व फटाक्यांचा वापर करणे यावर बंदी करण्याकरिता ठराव घेण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेत 14 ऑक्टोबर 2021 रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. परंतु फटाके व्यावसायिकांना याबाबत कोणतीही जनजागृती प्रचार व प्रसिद्धी न देता अचानकपणे असे घेतलेले धोरण हे व्यावसायिकांच्या दृष्टीने हानिकारक आहे. कोपरगाव नगरपालिकेने फटाके विक्री स्टॉल करिता नियोजन केले असता अचानकपणे असा निर्णय घेणे हा व्यावसायिकांच्या करिता संभ्रमाचा असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तरी विशेष सर्वसाधारण सभेत येणारा हा विषय तात्पुरता स्थगित करावा अशी मागणी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. सदर प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी फटाके विक्रेते उपस्थित होते. नगरपालिका प्रशासन आता यावर काय निर्णय घेते हे बघणे महत्वाचे होते. दरम्यान याबाबत प्रशासनाने 11 वाजता सभागृहात ऑनलाईन मीटिंग घेऊन याबाबत चर्चा केली असता सदरचा विषय हा स्थगित ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. माननीय विभागीय आयुक्त साहेब यांनी कोपरगाव सर्वच विभागातल्या नगरपालिकांना माझी वसुंधरा या कार्यक्रमांतर्गत दसरा आणि दिपाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्री आणि फटाके वाजवणे याबाबत बंदी घालण्यासाठी आदेश केले होते. सदर आदेशात नमूद असल्याप्रमाणे हा विषय आज आम्ही सभापटलावर ठेवला होता. याबाबत सर्वच सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मला या सकाळीच याबाबत फटाके विक्रेत्यांचे काही सदस्य येऊन मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की ही जी काही फटाके खरेदीची जी काही आमची योजना किंवा आम्ही खरेदी जी केलेली आहे ती जवळपास 4-5 महिन्यापासून आम्ही खरेदी केलेली आहे. आमची गुंतवणूक झालेली आहे त्यामुळे याबाबत आपण सकारात्मक भूमिका घ्यावी अशी त्यांनी मला विनंती केली आणि याबाबत सभागृहातसुद्धा ऑनलाईन चर्चा झाली. मी सर्व सदस्यांना विनंती केली की कोपरगाव शहरामध्ये यावर्षी आपण फटाकामुक्त दिपोळी साजरी करूया त्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावे. परंतु याबाबत सदस्यांनी फटाका विक्रेते आणि स्थानिक परिस्थिती विचारात घेता सदरचा विषय हा स्थगित ठेवण्याबाबतचा निर्णय माननीय नगराध्यक्ष महोदयांनी दिलेला आहे.